तर समर स्पेशल रेसिपीज मध्ये खास बच्ची कंपनीसाठी आज आपण बनवणार आहोत ब्रेड रवा टोस्ट। तर हे झटपट तयार होणारे टोस्ट आपण कसे बनवले आहेत यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, आणि रेसिपी ही आवडली तर नक्की आठवणींनी लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओला नक्की शेअर करा, आणि जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणींनी सबस्क्राईब करा। चला तर मग हे झटपट तयार होणारी ब्रेड रव्याचे टोस्ट आपण कसे बनवले आहे त्याची रेसिपी आपण बघूया। नमस्कार, मी स्नेहा वैद्य तुमच्या सर्वांचे नैवेद्यम मध्ये खूप 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 मनापासून स्वागत करीत आहे। समर स्पेशल रेसिपीज मध्ये आज आपण बघणार आहोत ब्रेड आणि रव्यापासून अतिशय झटपट तयार होणारे असे टोस्ट। तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे तर 3 ते 4 आपण इथे सँडविच ब्रेड घेतलेला आहे आणि रवा घेतलेला आहे, आणि वेगवेगळ्या आपण छान भाज्या ज्या आहेत कलरफुल अशा त्या आपण चिरून घेतलेल्या आहेत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 1.5 वाटी बारीक रवा घेणार आहोत। यात आपण 1/2 वाटी फ्रेश दही घेतलेलं आहे, हे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर 1/2 वाटी आपण याच्यामध्ये दही टाकणार आहोत, आणि सुरुवातीला आपण 1/2 वाटी कोमट पाणी याच्यामध्ये टाकून घेऊ, आणि छान याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, आणि गरज लागेल तसं आपण याच्यामध्ये पाणी अजून याच्यामध्ये ऍड करत जाणार आहोत। तर अजून 1/2 वाटी आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। तुम्ही इथे ताकाचा देखील वापर करू शकता, फक्त ताक हे आंबट नको फार, नाहीतर आपले जे टोस्ट आहेत ते जरा आंबटसर लागतात। छान आपण आता हे फेटून त्यात आपण बाकीच्या गोष्टी आपल्या ऍड करून घेऊ। 1 चमचा मी याच्यामध्ये जिरे पूड घेतलेली आहे, 1 चमचा आपण लाल तिखट घेतलंय, 1 चमचा आपण इथे एक चटपट मसाला घेतलेला आहे किंवा चाट मसाला देखील आपण इथे घेऊ शकतो, आणि आवडीप्रमाणे आपण चिली फ्लेक्स याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। आधी आपण ह्यात हे मिक्स करून घेऊया। मीठ जे आहे ते आपण भाज्या टाकल्यानंतर टाकू, म्हणजे आपलं प्रमाण जे आहे त्याचं चुकणार नाही, बरोबर अंदाज आहे तो आपल्याला किती मीठ हवं आहे त्याचा। खूप जास्त सैलसर आपल्याला याला भिजवायचं नाही आहे, नाहीतर ते ब्रेडवरून निघून येण्याची भीती राहते। त्याच्यामध्ये आता आपण आवडीनुसार आपण भाज्या टाकून घेणार आहोत। तर इथे मी 1 बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, छान एकदम बारीक बारीक चिरायचा म्हणजे त्याची चव खूप छान लागते। तर 1 बारीक चिरलेला कांदा आपण याच्यात टाकून घेतला आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये घेतलेला आहे 1 मीडियम साईजचा एक टमाटा, तो देखील आपण बारीक चिरून घेतला आहे। त्यानंतर मी इथे कॅप्सिकम घेतलेला आहे, तर 1 छोटा मीडियम आकाराचा कॅप्सिकम आहे, ते देखील आपण याच्यामध्ये टाकून घेऊ। तुम्ही आवडत असल्यास वेगवेगळ्या रंगाचे जे ढोबळ्या मिरच्या येतात लाल पिवळ्या त्या देखील याच्यामध्ये टाकू शकता। आणि तसंच मी याच्यामध्ये 1 छोटं गाजर होतं ते देखील मी इथे किसून घेतलेलं आहे। तर या भाज्या ज्या आहेत त्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्या टाकायच्या आणि किती टाकायच्या ह्याचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता। तर याच्यामध्ये तुम्ही कॉर्न्स पण खूप छान लागतात, किंवा जर तुमच्याकडे फ्लॉवर्स असतील त्याचे देखील बारीक बारीक आपण तुकडे करून याच्यात टाकले, किंवा मुलांना स्पेसिफिकली ज्या भाज्या आवडत नाहीत त्या देखील आपण याच्यामध्ये टाकू शकतो। पालक आहे तो देखील आपण थोडासा बारीक चिरून घेतला आणि याच्यात टाकला तरी देखील ते खूप छान लागतं। त्यानंतर मी इथे कढीपत्त्याचे 7-8 पानं घेतली आहे, ती आपण आपल्या स्वादानुसार आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ। तर इथे जवळपास मी 1.5 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे, आणि आता आपण हे चमच्याने आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊ। बघू शकता किती छान कलरफुल दिसत आहे। तर यातच मी अजून एक थोडस पाणी टाकून घेते, थोडं घट्ट वाटतंय अजूनही आपलं मिश्रण, त्याच्यामध्ये मी अजून 1/2 वाटी आपण पाणी टाकणार आहे, कारण की हे जे रवा जो याच्यातला आहे तो खूप सारं पाणी खूप सारं मॉइश्चर हा ॲब्झॉर्ब करून घेतलं, आणि त्याच्यामुळे आपलं ते नंतर खूप घट्ट होऊ नये म्हणून मी आत्ताच थोडंसं त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे। तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे, आणि याच्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवून घेऊया। तर आता आपलं 10 मिनिटं झालेले आहे, आता आपलं हे व्यवस्थित मुरलं असेल, छान बस एवढीच कन्सिस्टन्सी हवी आहे, बघू शकता तुम्ही। खूप जास्त देखील पातळ नको आहे, नाहीतर आपण जेव्हा ते ब्रेडवर लावू तेव्हा ते ब्रेड नाही तर खूप मऊ पडतो, सॉगी होऊन जातो, तर तसं होऊ नये म्हणून आपण हे थोडंसं घट्टसरच घेतलेलं आहे। आपण आता हे 1-2 मिनिटासाठी बाजूला ठेवू आणि आपण ब्रेडची तयारी करून घेऊ। तर मी इथे ब्रेडच्या स्लाइस घेतलेले आहे आणि त्याला आपण बटर लावून घेणार आहोत।
तर एका बाजूला आपण याला व्यवस्थित बटर लावून घेऊया. असेच मी सगळ्या ब्रेड्सला लावून घेते आधी. तर आता आपण हे जे बटर लावलेला भाग आहे हा उलट्या बाजूला करू आणि या बाजूला आता आपण हे जे तयार केलेलं आपलं रव्याचं मिश्रण आहे ते आपण लावून घेणार आहोत. तर व्यवस्थित आपल्याला चारही बाजूला त्याच्या व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. खूप कमी देखील लावायचं नाही आहे आणि अति जाड देखील लेअर लावायची नाही, नाही तर ती शिजा थोडीशी कच्ची राहू शकते. तर तुम्ही इथे चीजचा देखील उपयोग करू शकता जर लहान मुलाला तुमच्याकडे आवडत असेल तर. थोडंसं चीज देखील आपण याच्यामध्ये किसून आपण टाकू शकतो तर त्याने देखील खूप छान चव येते. पण त्यावेळेला थोडंसं मिठाचं प्रमाण हे त्या हिशोबाने ॲडजस्ट करून घ्यायचं. तर ह्या असं आपण तसं आपण हे लावून घेतलेलं आहे. असेच मी बाकीच्या ब्रेडला देखील लावून घेते. तसे आपण आता हे दोन ब्रेड तयार करून घेतलेले आहे आणि इथे मी तोपर्यंत एक तवा देखील आपण गरम करून घेतलेला आहे. त्यावर थोडंसं आपण बटर लावून घेऊया आणि हे जे टोस्ट आहे हे हलक्या हाताने असं उलटे आपण याच्यामध्ये ठेवूया. तर जो रवा लावलेला जी बाजू आहे रव्याच्या जे हे बाजू आहे ती आपण खालच्या बाजूला ठेवणार आहे. आणि आवडत असल्यास आपण बाजूबाजूने देखील याचं थोडंसं अजून तूप आहे किंवा तुम्ही बटर आहे ते लावून घेऊ शकता. लक्षात ठेवायचं की रव्याची जी बाजू आहे ती आपल्याला आधी तव्यावर टाकायची आहे, कारण नाही तर ते आपला जो ब्रेड आहे ना तो खूप असा मऊ होऊन जाऊ शकतो. तर एखादा मिनटं आपल्याला फक्त ठेवायचं आहे, नंतर आपण याला पलटून घेणार आहोत. तर इथे आपल्या आता 2 मिनटं झालेले आहेत आणि आपण हळू त्याला टर्न करून बघूया. आहा सुंदर, छान आपलं व्यवस्थित आपला लालसर रंग आलेला आहे. सगळ्या भाज्या देखील याच्यामुळे काय होतात की व्यवस्थित त्या शिजल्या जातात, त्या वाफ जी तयार झालेली असते आणि जो रवा आहे तो देखील आता आपला व्यवस्थित शिजला गेलेला आहे. तर दुसऱ्या बाजूने आता आपल्याला व्यवस्थित छान त्याला टोस्ट करून घ्यायचं आहे मस्त आपल्याला शिजवून, त्यामुळे ते खूप छान क्रंची लागतं आणि वरच्या बाजूने जे आहे हे रव्यामुळे खूप सॉफ्ट असं छान लागतं. तर दोघांचं जेव्हा कॉम्बिनेशन येतं तेव्हा ते खूप छान टेस्टी लागतात. तर बस आपण आता 1.5 मिनिटं याला दुसऱ्या बाजूने देखील आपण शेकून घेऊया. आपण इथे टर्न करून बघूया, मागची बाजू आपली क्रिस्पी झाली आहे का बघू शकता. छान आपले हे टोस्ट तयार झालेले आहेत. याचं आता आपण प्लेटिंग करून घेऊ, आपण हे डिशमध्ये काढून घेऊया. तर असे आपले हे ब्रेड रवा टोस्ट तयार झालेले आहेत. चाकू आहे किंवा पिझ्झा कटर आहे त्याने आपण हे असे छान कट करून मुलांना सर्व्ह करू शकतो. ट्रायंगुलर आकारामध्ये छान वाटतात किंवा त्याहून देखील छोटे इझिली खाता येतील अशा ह्याच्यात देखील आपण हे कट करून मुलांना देऊ शकतो. असे आपले हे अतिशय झटपट तयार होणारे आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे चटपटीत असे ब्रेड आणि रव्याचे टोस्ट हे तयार झालेले आहेत. तर सकाळी नाश्त्यासाठी असो किंवा स्नॅक्स म्हणून असो तुम्ही हे नक्कीच करू बनवू शकता. एखादी छोटीशी बर्थडे पार्टी असेल तेव्हा देखील आपण हे इझिली बनवून आपण हे झटपट तयार करू शकतो. मस्त अशा टोमॅटो सॉसने आपण याला सर्व्ह करून घेऊया आणि एकदम खाण्यासाठी तयार आहेत आपले हे ब्रेड रवा टोस्ट. तर ही रेसिपी तुम्ही नक्की यावेळेस घरी करून बघा आणि तुमच्या बच्चे कंपनींना हे टोस्ट करून नक्की खिलवा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला आठवणीने लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओला नक्की आठवणीने शेअर करा आणि जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आठवणीने सबस्क्राईब करा. तर आज वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या खमंग खुशखुशीत आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खात रहा आणि निरोगी रहा. धन्यवाद.